एसीबीने छापे घातल्यानंतर प्रथमच भुजबळांनी या बाबतीतला खुलासा केला. एसीबीने मालमत्तांचं क्षेत्रफळ आणि किमती वाढवून दाखवल्या अशी घणाघाती टीका भुजबळांनी केली. नेमकं भुजबळ काय म्हणाले पाहूयात. सुखदा सोसायटी मधलं घर 750 ते 800 चौरस फुटांचंच आहे, त्याची ते वाढवून सांगण्यात आलं असं भुजबळ म्हणाले. एसीबीच्या प्रसिद्धी पत्रकात ते घर 2000 चौरस फुटांचं दाखवलं. माणेकमालची जागा पंकजच्या पणजीनं मृत्यूपत्राद्वारे त्याला दिली आहे. त्याचं क्षेत्रफळ 800 फूट आहे. एसीबीनं 1200 फूट दाखवलंय. माझगावचं 700 चौरस फुटांचं घर दिवंगत भावानं त्यांच्या पत्नीच्या नावानं घेतलंय. त्याच्यासमोर माझा फ्लॅट 450 चौरस फुटांचा, तो 30 वर्षांपूर्वी घेतलेला आहे. नाशिकमधल्या घराची किंमत 10 कोटी आहे. एसीबीने मात्र ती 100 कोटी रुपये दाखवली. दिवसांपासून भुजबळ साहेबांवर एसीबीने कारवाईचं सत्र सुरू केलं असून ईडीने देखील त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल केलेले आहेत. तर आपल्याबरोबर यावर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः भुजबळ साहेब आहेत. सर, तुमचं 24 तासवर खूप खूप स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे काही धाडींचं सत्र सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल. नाही, धाडी आमच्यावर पण टाकल्या. आमच्यावर एफ आय आर त्यांनी केले, हे पण चुकीचे केलेले आहेत. मंत्रालयाचे मंत्रिमंडळाने घेतलेले सामुदायिक निर्णयाची जबाबदारी जी आहे ती माझ्यावर ढकलण्यात येते आहे. अर्थात त्या निर्णयामध्ये काही चूक आहे असंही मला काही वाटत नाही. आणि तो निर्णय घ्यायच्या अगोदर सर्व जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांनी ते प्रस्ताव पाहिलेले आहेत. पहिल्यांदा प्रशासकीय मान्यतेसाठी ते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटीकडे गेलेले आहेत. तिथे सगळ्यांनी चर्चा करून ते मंजूर केलेले आहेत. मग टेंडर निघाली, मग टेंडरसुद्धा सगळीकडे फिरून मग परत ते मुख्यमंत्र्यांकडे जे आहे कॅबिनेट सब कमिटीकडे गेली. त्याच्यानंतर मग त्यांनी कित्येक वेळा ते नामंजूर केली, काही वेळा त्यांनी मंजूर केली आणि नंतर ती कामं ती सुरू झालेली आहेत. आता ते जे आहेत त्याच्याबद्दलचे जे आहेत ते काही ना काहीतरी चुकीचे काय जे पूर्वी केलेले आरोप जे आहेत या विरोधी पक्षाच्या आणि आता सरकारमध्ये असलेल्या लोकांनी ते आरोप खरेच आहेत ते सिद्ध करण्याचा आटापिटा आता सध्या चालू आहे. आमच्यावर रेड एफ आय आर केल्या, ते पण चुकीचे केले तर केले, नंतर रेड्स केल्या. बरं, ठीक आहे, रेड्स करा. तर ते कुणाने त्याच्याबद्दल प्रेसमध्ये वाचता न करता जे काही खरं आहे ते तुम्ही त्याच्या रेकॉर्डवर आणा. आम्हाला त्याचा आनंद आहे. आता ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही बसलेला आहात तो फ्लॅट जो आहे हा त्यांच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं काल सगळे बुक मोजमाप साधारणपणे करून की 600-650 फ्लॅट अंदाजे दिसतो आहे. आज सकाळी जे मी या इथले मॅनेजरचं जे आहे सर्टिफिकेट आणलं त्याने सांगितलं 750 फुटाचाच फ्लॅट आहे. सगळे फ्लॅट तसेच आहेत. नितीन गडकरी खाली राहतात, पिचड साहेब राहतात, बाजूला मुनगंटीवार मंत्री राहतात. डबल फ्लॅट असेल तर डबल होईल. 750 फुटाचा फ्लॅट काल 8 वाजता जे आहे प्रेस नोट निघाली अँटी करप्शनची, 2000 फुटाचा फ्लॅट आहे. एवढं जे आहे चुकीचं सांगितलं जातं. नाशिकच्या आमच्या शेतीबद्दल सांगितलं जातं. नाशिकची जी आहे जमीन जी आहे ती त्यावेळेला शहराच्या बाहेर 5 मैल बाहेर होती. ती आमच्या सख्या मामांची जमीन आहे ती. आणि त्यांच्या मामांच्या मुलीबरोबर माझ्या भावाचं लग्न झालं. त्यांनी ती जमीन तिथे जायला रस्ता नव्हता, पाणी नव्हतं. 10,000, 15,000, 20,000 रुपये एकराने त्या 2-3 एकर आम्हाला दिली. त्यातलं एक डॉक्युमेंट असे अनेक डॉक्युमेंट्स आहेत. हे 81चं डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 2 एकर जागा जी आहे 30,000 रुपयाला आम्ही तुम्हाला देतो आहोत. तर अशा रीतीने जे आहे आता ती जमीन जी आहे शहराच्या एकदम मध्ये आली. आता त्याचे भाव जे आहे आकाशाला भिडले. आता त्याच्याबद्दल ते सांगतात की यांची ज्या 100 कोटीची प्रॉपर्टी आहे. एक फ्लॅट इथे माणिकमहल काही फ्लॅट आहे, तो फ्लॅट आमच्या तो भाड्याचा भाडेकरू म्हणून तिथे आमच्या त्या आजीचा फ्लॅट होता. तो तिने सांगितलं मिळल्यानंतर तो फ्लॅट जो आहे पंकजच्या नावाने करावा. 93चं ते म्हटलेलं आहे त्यांनी. हे त्याचं डॉक्युमेंट आहे. आता हे सगळ्या जुन्या ज्या आहेत घेतलेल्या भाड्याच्या जागा असतील किंवा खरेदी केलेली जागा असतील त्याच्या किमती आता प्रचंड वाढल्या. आता किंवा सांताक्रूजचं जे आहे जिथे दाखवलं जातं काही वेळा टी व्हीवर ती बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग कुणाच्या नावावर वैयक्तिक नाही आहे. ही मुंबईमध्ये आपल्याला माहिती पुनर्बांधणी जी आहे योजना असते, जुन्या चाळी ज्या आहेत पाडून तिथे नवीन चाळ बांधायची आणि जुन्या भाडेकरूंना घरं द्यायची आणि बाकीची जी जागा विकायची. त्या योजनेखाली मुलांनी कंपनी काढून तिथली एक प्रॉपर्टी खरेदी करून ती पुनर्बांधणी योजना जी पूर्ण केलेली आहे. त्यातले काही फ्लॅट जे आहेत भाडेकरूंना द्यायचे,
पण मंत्री पद गेल्यानंतर ताबडतोब कुठे राहायचं तर तुर्त ते तिथे थांबलेले आहेत. ठीक आहे, कोणाच्या एकाच्या नावाने जागा नाही आहे, कंपनीच्या नावाने पुनर्बांधणी स्कीममध्ये आहे. आता असं असताना अँटी करप्शनला पाहिजे त्याने आम्हाला विचारावं की याचे पुरावे द्या. हे 2 दिवस दिले आम्ही त्यांचे पुरावे जसे आम्ही मला 2-3-4 तास मिळाले आज, कारण आज परत त्यांनी काही ठिकाणी छापे घातले होते, परत त्यांनी लिहिलं की काही मिळालेलं नाही, इथेसुद्धा लिहून दिलं काही मिळालेलं नाही, नाशिकला सुद्धा म्हटलं त्यांनी काही मिळालेलं नाही. पण माझं काय म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं असं ना की याचे खरोखर काय कितीला घेतलं, किती एरिया आहे नाशिकचा, किती आम्ही सगळे दिलेच ना डॉक्युमेंट्स जे इन्कम टॅक्सला आज नाही 30-40 वर्ष आम्ही देतो आहोत ना, ते आम्ही त्यांना दिले असते, त्यांचं समाधान केलं असतं. मग त्याऐवजी जे आहे असं प्रेसमध्ये जे आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये शिंतोडे उडवायचे, उद्या केस आहे त्या केसवर परिणाम घडेल अशा प्रकारच्या ज्या बातम्या सोडायच्या, मला त्याचं फार दुःख आहे. किरीट सोमय्यांनीही असं म्हटलं आहे की भुजबळ तर जातीलच पण त्यांच्यासोबत अजून 40 जण जातील, तर किरीट सोमय्यांच्या ह्या आरोपात कितपत तथ्य? अरे किरीट सोमय्या जे आहे वाटेल तसे आरोप करायचे, नंतर कोर्टामध्ये जायचं, खोटं नाटक आहे ते बोलायचं, काय लोकांना अडचणीत आणायचा, हा धंदाच आहे त्याचा, हा त्याचा धंदाच आहे. हां, त्याला म्हणत तू कुठून एवढे पैसे आणले ते पण सांगा आता लोकांना, तू कुठे होतास, काय होतास, तू कसा एवढा मोठा झालास तू. मग त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं आहे की आगे आगे देखो होता आहे क्या, तर हा कुठे ना कुठे क्लिप लाईन असं म्हणावं लागेल. नाही आता ते त्याच्या पाठीमागे त्यांचा काय हेतू आहे हा त्यांनाच विचारायला पाहिजे. कदाचित तो चांगला सुद्धा असेल की आगे आगे चलो भुजबळ छूट जायगा असा भी हेतू असेल, आता त्यांना माहिती आहे. मी कसं काय बोलेन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.